नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी इतिहासामधील पाठ क्रमांक 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या पाठामधील मुद्दा क्रमांक 9.2 हा पाहतोय. जगातील काही नावाजलेली संग्रहालय, त्याच्यामध्ये आपण जगातल्या नावाजलेल्या संग्रहालयांमध्ये लुव्र संग्रहालय फ्रान्स हे पाहिलं, ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड पाहिलं, त्याच्यानंतर नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे पाहिलं, त्याच्यानंतर आपण भारतातली काही नावाजलेली संग्रहालय बघत होतो. त्याच्यामध्ये आपण इंडियन म्युझियम कोलकाता बघितलं, गव्हर्नमेंट म्युझियम चेन्नई बघितलं, त्याचबरोबर सालारगंज हैदराबाद बघितलं. अशा अनेक असणाऱ्या भारतातल्या संग्रहालयांचा अभ्यास आपण या ठिकाणी केला. आता त्यातच भारतातलं एक नावाजलेलं संग्रहालय आपण पाहणार आहोत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. बघा तर मुलांनो, या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामधील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची माहिती घ्यायची आहे. 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. आता स्मरणार्थ याचा अर्थ आहे आठवणीमध्ये. 1904 साली मुंबईला एका विदेशी असणाऱ्या व्यक्तीनं भेट दिली, ज्याचं नाव होतं प्रिन्स ऑफ वेल्स. या प्रिन्स ऑफ वेल्सने मुंबईला भेट दिली आणि त्याची आठवण राहावी म्हणून मुंबईमधल्या प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी त्याच्या आठवणीसाठी एक संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. 1905 नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि या संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं निश्चित करण्यात आलं. बघा मुलांनो, 1904 साली प्रिन्स ऑफ वेल्स या असणाऱ्या व्यक्तीनं मुंबईला भेट दिली आणि त्याच्या भेटीची आठवण राहावी म्हणून मुंबईमधल्या काही प्रतिष्ठित नागरिकांनी एक संग्रहालय उभं करण्याचा निश्चय 1904 घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर एका वर्षाचा कालखंड गेला आणि 1905 नोव्हेंबर महिन्यामध्ये या असणाऱ्या संग्रहालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली. पायाभरणी होणं म्हणजे सुरुवात होणं. 1905 छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या बांधकामाची पायाभरणी झाली आणि त्या ठिकाणी संग्रहालयाचं कामकाज सुरू झालं 1905 नोव्हेंबर महिन्यामध्ये. आणि त्या ठिकाणी जे संग्रहालय बांधण्याचं काम चालू होतं त्या संग्रहालयाचं नाव देखील निश्चित करण्यात आलं. ज्या व्यक्तीच्या आठवणीसाठी आपण हे संग्रहालय बांधत आहोत त्याच व्यक्तीचं नाव या ठिकाणी देण्यात आलं, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया. वेस्टर्न म्हणजे काय? पाश्चिमात्य. पाश्चिमात्य भारतातील प्रिन्स ऑफ वेल्सचं म्युझियम या ठिकाणी अशा पद्धतीचं नामकरण त्याला देण्यात आलं. त्याच्यानंतर काही कालखंड गेला, बराचसा काळ गेला आणि 1998 त्या असणाऱ्या संग्रहालयाचं नाव बदलण्यात आलं आणि त्या असणाऱ्या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई असं नाव देण्यात आलं. म्हणजे बघा, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया हे 1905 नाव, त्याच्यानंतर ते नाव बदललं आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं नाव ठेवण्यात आलं 1998 या असणाऱ्या वर्षी. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची इमारत दाखवलेली आहे. चित्रामध्ये आपण पाहू शकतो अत्यंत प्राचीन काळामधल्या ब्रिटिश बांधकाम शैलीचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण याला पाहू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ब्रिटिश बांधकाम शैलीचं उदाहरण पाहिलं किंवा छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचं बांधकाम त्या ठिकाणी आपण पाहिलं. आता त्याच्या खाली बघा, या संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई याची जी इमारत आहे ती इमारत इंडो गोथिक या असणाऱ्या बांधकाम शैलीनुसार बांधण्यात आलेली आहे. रिकाम्या जागेला आपल्याला प्रश्न विचारला जाईल, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची इमारत डॅश डॅश या पद्धतीनं बांधली गेली, त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे इंडो गोथिक शैलीमध्ये. तर बघा, बांधकामाच्या वेगवेगळ्या शैली होत्या ब्रिटिश कालखंडामधल्या ज्या बांधकाम शैली होत्या त्यातलाच एक प्रकार म्हणजे इंडो गोथिक शैली. म्हणजे आपण सांगू शकतो मुलांनो,
की छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचं बांधकाम इंडोगोथिक शैलीनं करण्यात आलं आणि या असणाऱ्या इमारतीला किंवा या असणाऱ्या वास्तूला मुंबई शहरामधील उच्च प्रतीचा किंवा पहिल्या प्रतीचा सांस्कृतिक वारसा असणारी इमारत म्हणून तिला दर्जा देण्यात आलेला आहे. मग या संग्रहालयामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू तीन विभागामध्ये विभागलेल्या आहेत. संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा तीन वर्गांमध्ये विभागलेल्या सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. तर बघा मुलांनो, या असणाऱ्या संग्रहालयामध्ये ज्या काही वस्तू एकत्रित केलेल्या आहेत त्या वस्तू तीन असणाऱ्या गटांमध्ये विभागलेल्या आहेत. त्या म्हणजे पुरावस्तू, पुरातत्व, कला आणि निसर्गाचा इतिहास. अशा असणाऱ्या तीन विभागांमध्ये सुमारे 50,000 अधिक वस्तू या असणाऱ्या संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग बघा मुलांनो, या ठिकाणी आपला जगातील काही प्रसिद्ध नावाजलेली संग्रहालय आणि भारतातली संग्रहालय हा मुद्दा या ठिकाणी संपला. म्हणजे एकंदरीत आपण आत्तापर्यंत विविध संग्रहालयांचा अभ्यास केला. संग्रहालय म्हणजे काय तर इतिहासाशी संबंधित असणाऱ्या वस्तू संग्रहित करून ठेवण्याचं ठिकाण, ज्या ठिकाणी त्या वस्तू सुरक्षित राहतील आणि लोकांना पाहायला मिळतील असं ठिकाण म्हणजे संग्रहालय. एकंदरीत आत्तापर्यंत आपण संग्रहालयाचा परिपूर्ण अभ्यास केला. आता बघा मुलांनो, या असणाऱ्या पाठामधील मुद्दा क्रमांक 9.3 आपण बघणार आहोत, ग्रंथालये आणि अभिलेखागार. बघा मुलांनो, आता ग्रंथालयाचा अर्थ आहे की इतिहासाशी संबंधित पुस्तके, कादंबऱ्या, ग्रंथ ज्या ठिकाणी संग्रहित करून ठेवतात ते ठिकाण म्हणजे ग्रंथालय. अभिलेखागार कशाला म्हणायचं मुलांनो, ज्या ठिकाणी ऐतिहासिक कागदपत्रे जतन करून ठेवलेली असतात, म्हणजे इतिहासातील कागदपत्रे, म्हणजे राजाज्ञा असतील, राजाची पत्रे असतील किंवा इतर काही कागदपत्रांच्या घडामोडी असतील, वर्तमानपत्रे असतील, राजकीय पत्रे असतील, राजदरबारातील आज्ञापत्रे असतील, ताम्रपट असेल, अशा अनेक गोष्टी ज्या ठिकाणी जतन करून ठेवतात, ऐतिहासिक कागदपत्रं जपून ठेवण्याचं ठिकाण म्हणजे अभिलेखागार आणि इतिहासाशी संबंधित पुस्तके जपून ठेवण्याचं ठिकाण म्हणजे ग्रंथालय आणि ऐतिहासिक वस्तू जपून ठेवण्याचं ठिकाण म्हणजे संग्रहालय. बघा मुलांनो, ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. ग्रंथालयशास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यासारख्या विषयांशी निकटचा संबंध आहे. आता बघा, ग्रंथालयामध्ये पुस्तके असतात आणि ही पुस्तके वाचल्यानंतर आपल्याला त्या पुस्तकातील अफाट ज्ञान प्राप्त होत असतं. म्हणून म्हटलं जातं ग्रंथालय हे ज्ञानाची आणि माहितीची भंडारघरे असतात, कारण ग्रंथालयातील पुस्तकातून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ज्ञान आणि माहिती मिळत असते. मग जे ग्रंथालयशास्त्र आहे त्या ग्रंथालयशास्त्राचा व्यवस्थापनशास्त्राशी संबंध आहे, माहिती तंत्रज्ञानाशी संबंध आहे, तसंच शिक्षणशास्त्रासारख्या विषयांशी सुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे. म्हणजे ग्रंथालय चालवायचं असेल तर आपल्याला व्यवस्थापन कसं करायचं हे शिकून घ्यावं लागेल, म्हणजे व्यवस्थापनशास्त्र शिकावं लागेल. ग्रंथालयामध्ये त्यांच्या नोंदी कशा ठेवायच्या यासाठी संगणकाचा वापर करावा लागेल, कॅमेऱ्यांचा वापर करावा लागेल, म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. तसंच शिक्षणशास्त्र विषय शिकावा लागेल, म्हणजे ग्रंथालयशास्त्राचा तीन विषयांशी निकटचा संबंध असतो मुलांनो, शिक्षणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान. त्यापुढे बघा, ग्रंथांचे संकलन करणे, त्यांचे पद्धतशीर आयोजन करणे, जतन आणि संवर्धन करणे, माहितीच्या स्त्रोतांचं प्रसारण करणे अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. आता ग्रंथालयाची नेमकी कामे कोणती असा प्रश्न जर आपल्याला विचारला तर त्याचे उत्तर आपण लिहू शकतो, ग्रंथालयामार्फत कोणकोणती कामे पार पाडली जातात. तर ग्रंथालयामार्फत प्रमुख चार कामे पार पाडली जातात. एक, ग्रंथांचे संकलन करणे, म्हणजे पुस्तके गोळा करणे, ऐतिहासिक ग्रंथ गोळा करणे. त्यांचे पद्धतशीर आयोजन करणे, म्हणजे व्यवस्थापन करणे, मांडणी करणे. त्यांचं जतन आणि संवर्धन करणं आणि माहितीच्या स्त्रोतांचं प्रसारण करणं अशी कामे ग्रंथालयामार्फत केली जातात. यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. म्हणजे बघा, ग्रंथालयामध्ये जास्तीत जास्त कामं ही संगणकावर आधारित केली जातात. ग्रंथांची देवाणघेवाण करणं, ग्रंथांच्या नोंदी ठेवणं, ग्रंथांचं आयोजन करणं, क्रमवार पद्धतीनं ग्रंथांचं नियोजन करणं या सगळ्या गोष्टी संगणकाच्या आधारे केल्या जातात, कॉम्प्युटरच्या आधारे केल्या जातात. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्त्व आहे.
बघा मुलांनो, ग्रंथालय व्यवस्थापनामध्ये एका गोष्टीला खूप महत्त्व आहे. वाचकांना हवा तो ग्रंथ हवे त्यावेळी उपलब्ध करून देणं ही गोष्ट ग्रंथालय व्यवस्थापनामध्ये खूप महत्त्वाची आहे. आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की जो वाचक आहे, येणारा जो वाचक आहे, तो वाचक ज्या ग्रंथाची मागणी करतो आहे तो ग्रंथ लगेच त्याला उपलब्ध करून देणं हे ग्रंथालय व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम आहे. तसं व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे आणि ते व्यवस्थापन आपण संगणकीय प्रणालीच्या आधारे करू शकतो. पुढे बघा मुलांनो, तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय इसवीसनपूर्व सुमारे 5वे शतक ते इसवीसन 5वे शतक मेसोपोटेमियामधील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुर बानिपाल याचं ग्रंथालय इसवीसनपूर्व 7वं शतक. तसंच इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय इसवीसनपूर्व 4वं शतक ही जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय होती असं समजलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जगामध्ये असणाऱ्या प्राचीन ग्रंथालयांची माहिती आपल्याला दिलेली आहे. म्हणजे ग्रंथालय जगामध्ये खूप प्राचीन काळापासून निर्माण झालेले आहेत. इसवीसनपूर्व 4वं शतक, इसवीसनपूर्व 5वं शतक, तसंच इसवीसनपूर्व 7वं शतक अशा शतकांमध्ये ही ग्रंथालय निर्माण झालेली आहेत. तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय इसवीसनपूर्व 5वे शतक म्हणजे इसवीसनपूर्व 5व्या शतकात निर्माण झालेलं तक्षशिला विद्यापीठ हे ग्रंथालय. त्यानंतर मेसोपोटेमियामधील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानिपाल याचं ग्रंथालय इसवीसनपूर्व 7वं शतक. त्यानंतर इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय इसवीसनपूर्व 4वं शतक. ही 3 ग्रंथालये म्हणजे जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय मानली जातात. जर आपल्याला प्रश्न विचारला जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय कोणती आणि त्यांचा कालखंड कोणता, तर त्याची उत्तरे आपण पुढील प्रमाणे लिहू शकतो मुलांनो. पहिलं, त्या ठिकाणी आपण सांगू शकतो तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय इसवीसनपूर्व 5वं शतक. त्यानंतर आपण सांगू शकतो मेसोपोटेमियामधील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानिपाल याचं ग्रंथालय इसवीसन 7वं आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया हे ग्रंथालय इसवीसनपूर्व 4वं शतक. ही जगातील सर्वाधिक जुनी प्राचीन सुरुवातीची ग्रंथालय होय. त्यापुढे बघा मुलांनो, तामिळनाडूमधील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवीसनाच्या 16व्या 17व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या असणाऱ्या भारत या देशामधील तामिळनाडू नावाचं जे घटक राज्य आहे, त्या असणाऱ्या घटक राज्यामधील तंजावर नावाचा एक प्रांत आहे. तंजावर नावाच्या प्रांतामध्ये सरस्वती महाल या असणाऱ्या नावाने ग्रंथालय बांधण्यात आलं. तामिळनाडूमधील तंजावर प्रांतातील सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवीसनाच्या 16व्या आणि 17व्या शतकात नायक राजांच्या काळात बांधलं गेलं. म्हणजे नायक राजांच्या कालखंडामध्ये सरस्वती महाल ग्रंथालय पूर्ण झालं. इसवीसन 1675 वेंकोजीराजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले. बघा, 1675 या असणाऱ्या वर्षामध्ये जे काय नायक राजे होते, वेंकोजीराजे भोसले या असणाऱ्या वेंकोजीराजे यांनी तंजावर प्रांत जिंकून घेतला आणि त्या तंजावर प्रांतांवरती भोसले साम्राज्याचं राज्य प्रस्थापित केलं, भोसले घराण्याचं राज्य प्रस्थापित केलं. त्यानंतर वेंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केलं. त्यांच्यामध्ये सरफोजीराजे भोसले यांचा वाटा महत्त्वाचा आहे. 1675 वेंकोजीराजेंनी तंजावर प्रांतावरती आक्रमण केलं आणि तंजावर प्रांत जिंकून घेतला. तंजावर आपल्या ताब्यात घेऊन त्यांनी तंजावर या प्रांतामध्ये स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. तंजावरमध्ये स्वतःचं साम्राज्य निर्माण केल्यानंतर त्यांनी सरस्वती महाल ग्रंथालयाकडे लक्ष देऊन सरस्वती महाल ग्रंथालयामध्ये ग्रंथांचा साठा वाढवून ते ग्रंथालय जास्तीत जास्त समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. मग सरस्वती महाल ग्रंथालयाला जास्तीत जास्त समृद्ध करण्यामध्ये वेंकोजीराजेबरोबरच सरफोजीराजे भोसले यांचा खूप महत्त्वाचा वाटा होता. म्हणजे सरफोजीराजे भोसले यांनी त्या ठिकाणी सरस्वती महाल ग्रंथालयाला जास्तीत जास्त प्रसिद्ध किंवा जास्तीत जास्त परिपूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यांच्या सन्मानार्थ इसवीसन 1918 या ग्रंथालयाला त्यांचं नाव देण्यात आलं. या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. बघा,
त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण सांगू शकतो की जे काय सरफोजीराजे भोसले आहेत, सरफोजीराजे भोसले यांनी असणाऱ्या ग्रंथालयाला समृद्ध करण्याचं काम केलं म्हणून त्या ठिकाणी 1918 भोसले घराण्यातील लोकांनी त्या असणाऱ्या सरस्वती महाल ग्रंथालयाला सरफोजीराजे भोसले यांचं नाव दिलं आणि त्या ग्रंथालयाचं नामकरण करण्यात आलं. मग हे जे सरस्वती महाल ग्रंथालय आहे त्या तामिळनाडूमधील सरस्वती महाल ग्रंथालयात सुमारे 49,000 एवढे ग्रंथ आज आपल्याला इतिहासावर आधारित पाहायला मिळतात. म्हणजे ऐतिहासिक ग्रंथांचा मोठा साठा त्या ठिकाणी तामिळनाडूमधील तंजावर प्रांतातल्या सरस्वती महाल ग्रंथालय तसंच सरफोजीराजे भोसले ग्रंथालयामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतातील अनेक ग्रंथालयापैकी काही ग्रंथालय विशेष नोंद घेण्यासारखे आहेत. आता बघा मुलांनो, आपण पाहू शकतो की भारतामध्ये अनेक ग्रंथालये आहेत पण ह्या अनेक ग्रंथालयामधील भारतातील काही ग्रंथालये खूप प्रसिद्ध आहेत ज्यांची विशेष नोंद घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा विशेष नोंद घेणं, विशेष वर्णन करण्यासारखी सुद्धा काही ग्रंथालयं आज भारतामध्ये आहेत. त्यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी इत्यादी ग्रंथालयांचा समावेश होतो. बघा, भारतामध्ये प्रत्येक घटक राज्यामध्ये आपल्याला ग्रंथालय संग्रहालय बघायला मिळतं, परंतु भारतामध्ये अशी काही ग्रंथालयं आहेत जी खूप प्रसिद्ध आहेत, ज्यांचा उल्लेख करणं, ज्यांचं वर्णन करणं खूप महत्त्वाचं आहे, त्यांची विशेष नोंद घेणं खूप गरजेचं आहे. मग भारतामधली काही प्रसिद्ध ग्रंथालये कोणती? तर नॅशनल लायब्ररी, सॉरी, त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, त्याचबरोबर दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद येथील सेंट्रल स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी. म्हणजे अशा पद्धतीच्या ग्रंथालयांचा समावेश भारतामध्ये आहे. अशी बरीचशी प्रसिद्ध ग्रंथालये आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ग्रंथालय आणि त्यांचं ठिकाण, ग्रंथालयाचं नाव आणि त्यांचं ठिकाण यावर आधारित संकल्पना चित्र पूर्ण करा असा एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला ग्रंथालयाचं नाव दिलं जाईल, त्याचं ठिकाण आपल्याला लिहावं लागेल, किंवा ठिकाणाचं नाव दिलं जाईल, ग्रंथालयाचं नाव आपल्याला लिहावं लागेल. जसं की उदाहरण बघा, नॅशनल लायब्ररी उत्तरामध्ये आपण लिहिणार दिल्ली, नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी उत्तरामध्ये आपण लिहिणार, सॉरी, त्या ठिकाणी कोलकात्याला आपण लिहिणार नॅशनल लायब्ररी कोलकाता, नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीला आपण लिहिणार दिल्ली, स्टेट सेंट्रल लायब्ररी हैदराबाद आणि लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी यांना आपण लिहिणार मुंबई. 2 मार्कांसाठी या 4 ठिकाणांची नावे आपल्याला लिहावी लागतील. बघा मुलांनो, या ठिकाणी ग्रंथालयाचा मुद्दा संपला. या पाठामध्ये 9.3 मुद्दा आपण पाहतोय, ग्रंथालय आणि अभिलेखागारे, संग्रहालय आपण पाहून घेतलं. आता ग्रंथालयामध्ये आपण पाहिलं की ग्रंथालय म्हणजे ऐतिहासिक ग्रंथांचा साठा किंवा ऐतिहासिक ग्रंथ संग्रहित करून ठेवण्याचं महत्त्वाचं ठिकाण असतं. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सरस्वती महाल ग्रंथालय आहे, तसंच कोलकात्यामधील नॅशनल लायब्ररी आहे, तसंच मुंबईमधील एशियाटिक सोसायटीची लायब्ररी आहे, तसंच दिल्लीमधील नेहरू मेमोरियल लायब्ररी आहे, अशा अनेक लायब्ररी आपण पाहिल्या, म्हणजेच ग्रंथालयांचा अभ्यास या ठिकाणी आपण केला. ग्रंथालयामधली बरीचशी कामं संगणकीय प्रणालीच्या आधारे चालतात हे पण आपण पाहिलं. आता या पाठामधील पुढचा मुद्दा घेऊया आपण, ते म्हणजे अभिलेखागार. आता अभिलेखागार कशाला म्हणायचं मुलांनो? ज्या ठिकाणी ऐतिहासिक कागदपत्रे जपून ठेवली जातात, जतन करून ठेवली जातात, त्यांना अभिलेखागार असं म्हणतात. संग्रहालय, ग्रंथालय आणि अभिलेखागार. आता आपण शेवटचा टप्पा पाहतोय, अभिलेखागार. अभिलेखागारांचं व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचंच एक अंग असतं. महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यांच्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, त्यांची सूची तयार करणे आणि हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाची असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, अभिलेखागाराचं व्यवस्थापन करणं हे ग्रंथालय व्यवस्थापनाचंच एक अंग आहे. म्हणजे ग्रंथालय व्यवस्थापनाप्रमाणेच आपल्याला अभिलेखागारांचं सुद्धा व्यवस्थापन करावं लागतं. मग अभिलेखागारामध्ये कामे कोणकोणती केली जातात? तर महत्त्वाच्या नोंदी असणारी कागदपत्रे त्यांच्यामध्ये कोणत्याही
बदल न करता जशी आहेत तशी ठेवणे, म्हणजे कागदपत्रे जशी आहेत तशीच ठेवणे, कागदपत्रांची सूची तयार करणे, ती सुरक्षित ठेवणे आणि ती सूची हवी तेव्हा वापरकर्त्याला किंवा त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना उपलब्ध करून देणे, या असणाऱ्या गोष्टींना अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्व असतं. त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. बघा, अभिलेखागारामध्ये आपण जतन करून ठेवलेली जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे इतिहासाची साधने म्हणून वापरली जातात आणि ती कागदपत्रे खूप विश्वासार्ह मानली जातात. का? तर आपण त्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचं बदल परिवर्तन करत नाही. त्या कागदपत्रांच्या मूळ रूपामध्ये कोणताही बदल न करता जशी प्राचीन काळापासून ती कागदपत्रे चालत आलेली आहेत आपण तशाच पद्धतीने त्यांना जतन आणि संवर्धित करून ठेवतो आणि वापरकर्त्याला जशी आहेत तशीच त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. म्हणून अभिलेखागारामधील कागदपत्रे हे विश्वासार्ह पुरावे असतात. संगणकीय प्रणालींच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचं आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडलं गेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या काळामध्ये संगणक तर सगळीकडेच वापरला जातो. संगणकाच्या वापरामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचं व्यवस्थापन माहिती तंत्रज्ञानाशी जोडलं जातं. ग्रंथालयामध्ये आणि अभिलेखागारामध्ये कागदपत्रे, पुस्तके, ग्रंथ यांच्या नोंदी ठेवणं, हवे तेव्हा ते उपलब्ध करून देणं, सूची तयार करणं किंवा रोख रेकॉर्ड ठेवणं, यासाठी या असणाऱ्या ठिकाणी ग्रंथालयामध्ये अभिलेखागारामध्ये संगणकाचा वापर केला जातो. म्हणजे संगणक या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि संगणक म्हणजेच माहिती तंत्रज्ञान होय. म्हणजे ग्रंथालय, अभिलेखागार आणि संग्रहालयामध्ये संगणकाचा वापर करणं अनिवार्य आहे, म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाची गरज या ठिकाणी आपल्याला पडते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचा अभ्यास केला, तसंच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई याचाही अभ्यास केला. बऱ्याचशा गोष्टी आपण शिकलो. भारतामधली काही प्रसिद्ध ग्रंथालयं आपण पाहिली. मुंबईमधलं शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय पाहिलं, त्याच्या इमारतीचा फोटो किंवा चित्र या ठिकाणी आपण पाहिलं. तामिळनाडूमधील सरस्वती महाल ग्रंथालयाची माहिती घेतली, तसंच तक्षशिला विद्यापीठ, तसंच आसुरबानिपाल राजाचं ग्रंथालय, तसंच इजिप्तमधील अलेक्झांड्रिया ग्रंथालय, या असणाऱ्या बऱ्याचशा ग्रंथालयांचा संग्रहालयांचा अभ्यास या असणाऱ्या पाठामध्ये आपण केला. अपेक्षा करतो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये शिकवलेला भाग तुमच्या लक्षात आलेला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढाच भाग घेणार आहोत, राहिलेला भाग आपण नंतर बघूयात. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.